माझं ती 40-50 माणसांचं कुटुंब आहे, त्याला संपूर्ण पुरून वर्षाचं वर्षाला पुढच्या वर्षापर्यंत ते धान्य बिन्य सगळं शिल्लक राहतं. दोघांनाही मी मोजत नाही. माझ्या टार्गेटवर तिथून आमचा आमदार संजय कदम निवडून आणणं खेडदापोलीमध्ये हे माझं टार्गेट आहे. की अशा पद्धतीनं एक एक काळ येत असतो की ज्या वेळेला एखाद्या दगडाला शेंदूर लावला की त्याचासुद्धा देव तयार होतो. आज शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंची हीच परिस्थिती आहे, ते ज्याला शेंदूर लावतील त्याचा देव होईल. आता ना विधिमंडळाच्या परिसरात आम्ही पाहतो ना, त्यावेळेस ना हसत खेळत येतात, कधी खांद्यावर हात ठेवतात, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही त्यांच्याशी बोलता, नेमकं काय बोलता ते आणि किंवा तुम्हाला फोन वगैरे असे येतात काय? हे शिंदे गटाचे जे आमदार आहेत ना, कधी तुम्हाला बोलतात हे ते असं? रामदास कदमाबद्दल मी विचारतो, त्यांचाही काही फोन वगैरे तुम्हाला काय? नाही, तो माणूसच फार घाणेरडा माणूस आहे खरं सांगायला गेलं तर. फार राग आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल? राग आहे म्हणण्यापेक्षा एवढं सगळं मिळाल्यानंतर आज उद्धव साहेबांना ज्या भाषेमध्ये हा माणूस बोलतो, शिवसेना सर्वांनीच सोडली, पण जी रामदास कदम भाषा वापरतात ती भाषा कोणी वापरलेली नाही. काही समजलं? अरे तुम्ही किती कृतज्ञ असणार, गेलात ना बाजूला, द्या सोडून विषय. त्या नारायण राणेंचं पण तसंच आहे. तुम्ही आज त्या उद्धव साहेबांना सोडून 19 वर्ष झाली, 19 वर्ष तुम्ही सारखं त्यांच्याबद्दलच बोलणार कशा करता? आम्ही सुद्धा सोडली होती, आम्ही त्यांच्याबरोबर 15 वर्ष नव्हतो. 1-2 वेळा कधीतरी बोललो असेल, विषय सोडून टाकला, कधी पुन्हा बोललोच नाही. कशा करता, का बोलायचं? तुम्ही तर स्वतः अगदी फार मोठे स्वतःला समजता आणि सकाळ संध्याकाळ त्यांच्या नावाचा जयघोष करता, याचा अर्थ तुमची पात्रता नाही स्वतःची कुवत सिद्ध करणं. हे आमदार आता जेव्हा तुमच्याशी बोलतात तेव्हा असं ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला असं काही बोलतात का, चुकी झाली आमच्याकडून वगैरे असं काही? कसं असतं की राजकारणामध्ये किंवा निर्णयाच्या व्यवहारामध्ये एथिक्स पाळावी लागतात. ज्या खाजगी गोष्टी होतात त्या खाजगीच ठेवायला पाहिजेत. असं वाटतं का तुम्हाला की सगळे तिकडे जाऊन सुखी आहेत, आनंदी आहेत, असं वाटतं का तुम्हाला? की मला वाटतं का सर, पूर्वीच्या घरामध्ये त्यांना येऊ नये असं वाटत असेल, पण तरीसुद्धा ते आमच्याशी काय बोलतात हे आम्ही जाहीरपणे बोलणं आमची अविश्वासार्हतेला धक्का लागण्यासारखं आहे, त्यामुळे ते बोलू शकत नाही. भात शेतीमध्ये तुम्ही काम करता, राबता, असं वाटत नाही की कोणी आमदार काम करतायत? किती उत्पन्न निघतो साधारण जाधव साहेब त्या भात शेतीमध्ये? भरपूर. माझं ती 40-50 माणसांचं कुटुंब आहे, त्याला संपूर्ण पुरून वर्षाचं वर्षाला पुढच्या वर्षापर्यंत ते धान्य बिन्य सगळं शिल्लक राहतं, भरपूर पिकतं. यावर्षी काय किती अपेक्षित आहे? काही नाही, झालं दबाव. कोकणामध्ये 1 पिकी शेती आहे, त्यामुळे ते काढून झालं आहे. पुढच्या यंदा गेल्या वर्षाचं आहे ते यंदा खाऊ, यंदाचं आहे ते पुढच्या वर्षी खाऊ. शेवटचे काही प्रश्न आहेत. 2024 तुमच्या टार्गेटवर योगेश कदम असतील की नितेश राणे असतील? कोण? दोघांनाही मी मोजत नाही. माझ्या टार्गेटवर तिथून आमचा आमदार संजय कदम निवडून आणणं खेडदापोलीमध्ये हे माझं टार्गेट आहे. आणि कणकवलीला जे कोणी उद्धवसाहेब उमेदवार देतील त्याला निवडून आणणं, ह्या दोघंही माझ्या टार्गेटवर नाही. अगदी शेवटचा प्रश्न, असं चर्चा होते की उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकसभेसाठी मोठे चेहरे नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांची इकडे तिकडे पाहापाय सुरू आहे सध्या, या आरोपाकडे कसं पाहता तुम्ही? असं आहे की अशा पद्धतीनं एक एक काळ येत असतो की ज्या वेळेला एखाद्या दगडाला शेंदूर लावला की त्याचासुद्धा देव तयार होतो. आज शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंची हीच परिस्थिती आहे, ते ज्याला शेंदूर लावतील त्याचा देव होईल.